महायुतीमधले वाद चव्हाट्यावर आणू नका, जाहीर वाद टाळा. अमित शहांच्या शिंदे अजित पवारांसोबतच्या बैठकीमध्ये सूचना. लोकसभेतल्या चुका टाळण्याचे निर्देश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. लालबागच्या राजाच्या दर्शनासह अमित शहा मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या घरी घेणार बाप्पाचं दर्शन. तुम्ही बोलवाल तिथे सभेला येईन, राहुल गांधींचं राज्यामधल्या नेत्यांना आश्वासन. राहुल गांधींच्या 15, प्रियंका गांधींच्या 10 सभा घेण्याचा काँग्रेसचा विचार. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून दैनिक सामनामधून फडणवीसांवरती टीकेची झोड. फडणवीसांनी महायुतीच्या चेहऱ्याची चिंता करावी असा सल्ला. पुण्यामध्ये सीएनजीच्या किमतीत किलोच्या मागे 90 पैशांनी वाढ. आजपासून सीएनजीचा दर 85 रुपये 90 पैसे. पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव, हिंजवडीमधले दर वाढले. राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यासंबंधीच्या धोरणामध्ये बदल होणार. 15 दिवसांमध्ये राज्याचं सांस्कृतिक धोरण जाहीर करणार असल्याची मुनगंटीवारांची माहिती. आजपासून सकल धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेशाच्या मागणीसाठी उपोषण. शरद पवारांचे निकटवर्तीय पांडुरंग मिरगळ करणार उपोषण. पुणे सीआयडीच्या अप्पर पोलीस अधीक्षकाला अटक. दारू परवाना देतो म्हणून हॉटेल मालकाला 1 कोटी रुपयांना फसवल्याचा आरोप. महासंचालकांनी दिले होते कारवाईचे आदेश. म्हाडा आता होर्डिंग्ज उभारून कमाई वाढवणार. मालकीच्या जागांवर होर्डिंग्ज भाड्यानं देऊन वर्षाला 150 ते 200 कोटी रुपये कमावण्याचा विचार. कारगिल युद्धामधल्या सहभागाबाबत पाकिस्तानची प्रथमच जाहीर कबुली. कॅप्टन बात्रांचं शौर्यही पाकिस्ताननं मानलं. लष्कर प्रमुख मुनीर यांचं रावळपिंडीत कबुलीचं वक्तव्य. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार जवाहर सरकार यांचा राजीनामा. डॉक्टर महिलेवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये ममता बॅनर्जी निष्क्रिय राहिल्याचा आरोप. रशिया उभारणार चंद्रावरती अणुऊर्जा प्रकल्प. भारत आणि चीनला सोबत घेऊन प्रकल्प उभारणार. अमेरिकन ग्रँडस्लॅममध्ये घडला इतिहास. इटलीच्या यानिक सिनरनं पटकावलं एकेरीचं विजेतेपद. 3 सेट्समध्ये अमेरिकेच्या टेलर फ्रिट्सवरती सहज विजय. बांगलादेश विरुद्धच्या टेस्ट सिरीजसाठी के राहुल, ऋषभ पंत टीम इंडियामध्ये परतले. वेगवान गोलंदाज यश दयाळला संधी. 19 तारखेला पहिली टेस्ट. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.